सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊ या भरारी आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गुगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग डेई कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार तुमची फर्स्ट मिस्टेक असल्यामुळे मी रस्टिगेशन होल्ड वरती ठेवतो. हां मी तुम्हाला लिस्ट पाठवेन ना सर. सर ते गिव मी द फोन. सॉरी सर. आई सेड गिव द फोन. सरांनी सायलीचा फोन जप्त केला. हा आय नाव. अरे काहीतरी जुगाड कर ना. मी नाही राहू शकत माझ्या फोन शिवाय. रेणू काय करायचं? सायली दिस इज युअर स्पेशल हँडसेट टी. हे कसा मिळाला? दिस इज फॉर यू. बेबा मी आधी सांगितलं. नाही नाही मी प्रपोज करत नाहीये. हे असं कुठलंही कारण काढून मुलींना फूल देऊन नंतर फूल देणारी बरीच मुलं पाहिले कळलं. पार्टनर फॉर द फ्रेशर्स पार्टी. हे बघ पॅरेंट्स ओरिएंटेशनला तुझ्या घरचे येतील तेव्हा प्लीज ह्यातलं काही सांगू नको. यासाठी मला इथे बोलवलंय? नाही तसं नाही. आता तर तू बघ. नाही मी माझ्या आई वडिलांना आपल्यातलं घडलेलं सगळं सांगितलं ना तर माझं नाव परी देशमुख नाही. मी आई सारखी होते. स्वतः कष्ट करून इतरांना सुख देणार. मी आई सारखी वागते ना याच कारण माझी आईच आहे. हो ना. मला खूप बरं वाटलं तू आली. मला माहित होत. मला ना धीरच नाही झाला बोलायचा. हो ना. मग तू सांगूच नकोस ना. नाही नाही मी ठरवलंय. आता मी सांगणारच आहे. मला इथे थांबण्यात काही रस नाही. आता अरे यार कधी सुरू होणार आहे हे? जरा दम धरा की बाप्पा. पार्टीच्या दोन मीटिंग ठेवल्यात मी मुंबईत. पार्टीच्या मीटिंग रोजच होतात. हो पण ती लोक तिथे खोळंबतील ना. खोळंबू दे. पण ही मीटिंग आमच्यासाठी जास्त महत्वाची आहे. अरे आमच्या राणीला खूप शिकायचं इथं. काय बरोबर आहे ना? हो म्हणजे कॉलेज. हा गे नवीन मोबाईल. त्या वाते तुझं चोरीला गेलं ना. थँक्यू व्हेरी मच बाबा. काका मला तुमच्या फिल्म मध्ये चान्स मिळेल? तू करशील रजनीकांत? मी रजनीकांत. हो मग बाबांचं कन्व्हिक्शन सॉलिड आहे. एकदम जबरदस्त. हा पुढच्या वेळी ते लवकरच मला घेऊन मालेगावचा सिंगम बनवणार आहेत. काय गाय निहार ते कराटेला जायचं म्हणत होता त्याचं काय झालं ग? त्याच एक ठरेल तर खरं. बाईक साठी हट्ट करतोय. बाईक? हो ना. अगं लहान आहे तो अजून. लायसन्स तरी मिळू दे आधी. मी समजावलं त्याला पण तो म्हणतो त्याच्या वयाच्या इतर मुलांकडे आहेत बाईक. कसे पालक असतात ना. कशाला एवढ्या लहान वयात द्यायची मुलांकडे बाईक? जाऊ दे तू नको काळजी करूस. मी बोलेन त्याच्याशी. काय बोलायचं? कधी येणार सर? येतील की. तुम्हाला कसली गाय लागली? अरे पण दुसऱ्याच्या येळची काय किंमत आहे का? नाही
दाजी मी एक दिवसाची शील टाकून आलो. मी काही बोललो? तू कशाला काय बोलशील? सगळं तुझ्या मनासारखं होतंय. कोंडी होती ती माझी. इथं तरी नका करू भांडण प्लीज. नमस्कार नमस्कार. मी हरिश्चंद्र किर्लोस्कर तुम्हा सगळ्यांचं HK कॉलेजमध्ये स्वागत करतोय. थँक्यू सर. आम्ही पण तुमचं स्वागत करतो. तुम्ही इकडे का आलायत? अहो सर तुम्हीच बोलवलत ना. तू आलायस? ट्रकने आलास की? तर तुम्ही इकडे आलायत याच कारण तुमच्या मुलांनी तुम्हाला इकडे यायला सांगितलं, राईट? त्याचाच अर्थ तुमचं तुमच्या मुलांवरती प्रेम आहे, त्यांची तुम्हाला काळजी वाटते. सॉरी सन, आय कांट कम अँड युअर मॉम ऑल्सो स्टक इन वर्क. सर कॅन यू प्लीज एक्सक्यूज मी फॉर अ व्हाईल. थँक्यू सर. सो हॅलो. हा अरे मी तुला कॉल नाही केला कारण तू तुझ्या ओरिएंटेशन मध्ये असशील म्हणून ना. डॅड ते तुमचं ओरिएंटेशन होतं. सॉरी सॉरी. हे बघ डॅड एक मिनिट होल्ड करा. हाय नीरव. अँड बिफोर यू से समथिंग मी खरं तर येणार होते तुझ्या ओरिएंटेशनला बट आय जस्ट कुडंट मेक इट. मी माझ्या कॉन्फरन्स मध्ये अडकले अरे. ममा जस्ट अ मिनिट. ममा डॅड आपण आता कॉन्फरन्स कॉलवर आहोत. हाय अजी. हाय माधुरी. का वागताय तुम्ही असे? मला मान्य आहे की मी तुमच्या मनाविरुद्ध डिसिजन घेतलं. मला वाटलं की ते माझं करिअर आहे आणि ते मी ठरवणार आणि आज ना उद्या तुम्हाला ते पटेल. पण तुम्ही अजूनही मला सपोर्ट करण्याच्या मूड मध्ये नाही आहात. नीरव मी जातो तुमची ऍब्सेंटी लावायला. BMM च्या पहिल्या वर्षाला आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. हा हा हॅलो भोसले साहेब. हा आहो ते बहिणीच्या ओरिएंटल पॅरेंटल मीटिंगला आलोय. हा पोचतोय एक 15-20 मिनिटात पोचतो. अप्पा भोसले साहेबांचा फोन होता. आलोच मी 10 मिनिटात. तू काय तुझे मॅनर्स लातूरला विसरून आलायस का? थँक यू सर. मला जायचं होतं लवकर. तुम्ही कॅरी ऑन. कुठे होतो मी? एक माणूस सोडला तर दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला आपल्या मुलांना कॉलेजामध्ये किंवा शाळेमध्ये शिक्षणासाठी पाठवायचं नसतं. तुम्ही कधी ऐकलेत का की माकडाचा मुलगा बोर्डात पहिला आला किंवा काळबिटाची कन्या युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर झाली किंवा जिराफाचा मुलगा ग्रॅज्युएट झाला? सो इन शॉर्ट फक्त माणसाला आपल्या मुलांना शिकवायची खाज असते. सौम्य भाषेत सांगायचं तर शिकवायची आवड असते. मॅ कमिन्स आलास? बस बस. तर जर का आपल्या मुलांनी कॉलेजामध्ये शिकावं असं आपल्याला वाटत असेल तर ती मुलं कॉलेजामध्ये काय शिकतात हे जाणून घेण्याची जबाबदारी सुद्धा तुमची आहे आणि त्यासाठीच आजचं हे ओरिएंटेशन आहे. तर आजच्या या ओरिएंटेशनला ज्या कुणाचे बेजबाबदार पालक आलेले नाहीत त्यांनी उभं राहा. तू तुझे पालक का नाही आले? दे आर नॉट इन मुंबई. म्हणजे लास्ट वीक बाहेर गेलेत आणि आता नेक्स्ट वीक येतील. म्हणजे मी त्यांचं शेड्यूल बघून माझं ओरिएंटेशन ठरवायला होत राईट? नाही तसं नाही. नो एक्सक्यूज. तू सर माझे मॉम डॅड बिझी आहेत. मी मोकळा आहे. नाही सर तसं नाही. पण ते डॉक्टर आहेत ना सो त्यांच्याकडे वेळ नसतो. मुलासाठी सुद्धा सुपर. तुझं नाव काय रे? सचा. सचा सचिन. सगळे प्रेमाने सचा म्हणतात.
तुला माहिती का, माझी बायको सुद्धा मला लाडाने प्रेमाने डार्लिंग म्हणते. सायलेन्स. पण जेव्हा मी माझं नाव सांगतो तेव्हा हरिश्चंद्र असं सांगतो. सर ते घाबरतात. नाही बरोबर आहे, तुझ्यासारख्या मुलाला जन्म दिला ही घाबरण्यासारखीच गोष्ट आहे, नाही का? सर म्हणून नाही काय, नाही ते शिकले नाहीत ना, म्हणून ते शिकलेल्या लोकांमध्ये यायला घाबरतात. अरे पण म्हणून मी काय त्यांची परीक्षा घेणार होतो का इकडे? तुला माहितीये का इथे जमलेल्या किती पालकांपैकी किती पालक किती शिकलेले आहेत? हॅलो, तुम्ही तुम्ही किती शिकलाय? 8वी. हो 7वी ना. म्हणजे 7वी पास 8वी फेल. गुड. काय करता तुम्ही? महाराष्ट्र विकास पक्षाचा लातूर जिल्हाध्यक्ष. योग्य प्रोफेशन मध्ये आहात तुम्ही. तुम्ही किती शिकलात? सर मी फिल्म मेकर आहे. ओ, मग तिकडे शिकलेल्यांना घेतलंय का? कॅच इट. नाही, फिल्म न शिकलेला सुद्धा करू शकतो. मला विचाराल तर मी 10वी पास आहे. बघितलंस, पडला असता काही फरक तुझे पालक आले असते तर? तर मी रिक्वेस्ट करतो, इकडे ज्यांचे पॅरेंट्स आलेले नाहीत त्यांचा काही उपयोग नाहीये. तुम्ही बाहेर जा, आउट. माका अडव नको, सांगू शकते. अरे ऐको, काय हो सरानू, ही काय पद्धत झाली सरानू? तुमच्या त्या पोरांचा शिस्त नंतर लावा, आधी तुमच्या वॉचमनाक शिस्त लावा. पांडे क्या हुआ? सर मी यांना बोलला की एंट्री करायच्या आधी साइन करायला लागतो, तो झगडा करायला लागला. मी भांडण केलंय मग? मी भांडण केलंय? यो भांडायला लागलो माझ्या बरोबर. माकायना सांगितल्यान या कागदावर सही करा. मी ते का सांगितलं? माका काय सही करूक येणार नाही तर माझ्या बरोबर हुज्जत घातल्यान. माका असे कागद दिल्याने सांगितलं ह्याच्यावर अंगठो लावा. अरे वा, मी बरो अंगठो लावीन? सगळी प्रॉपर्टी माझी ह्यांना लुबाडल्यान तर ह्याच्यावर भरोसा ठेव मी? अहो पण तुमची प्रॉपर्टी का घेतील हे लोक? अहो मास्तरानु, तुम्ही खयच्या युगात वावरतास? दुपारचे बातमे बघितल्यास ना? और प्रॉपर्टी साठी जीव सुद्धा घेतात माणसा. आता तो मुकेश आणि अनिल भांडत की नाही प्रॉपर्टी साठी? भांडत मा? मग ह्याच्यावर कसो भरोसा ठेवणार? मी नाही अंगठो देऊचय माझो. पांडेजी जाओ, बसा बसा. तुम्ही हेडमास्टर मा? यस. घेवा. काय? खारी बिस्कुट आणि बटर असत माझ्या दुकानातले, असत तुमच्यासाठी आणलंय. याच मी काय करू? गणपती तोरण करून दरवाज्यात लावा. अहो चाय बुडवून खावा. चाय? मी चहा नाही पित. क्या भाय, मग काय पितास? ग्रीन टी. ग्रीन टी? हा. म्हणजे काय? हे औषधी चहा. औषध असा काय? मग माका सांगा, त्यानं बद्ध कोष्ट कमी होता काय? नाही म्हणजे माका थोडस उतारा असा कुंता होता. काय काय असत त्याच्यात? आजी, अहो मी तुम्हाला तुमच्या ओरिएंटेशन साठी इकडे बोलवले ना, तुम्ही मला. आजी बसा तुम्ही, हा बसा बसा. थँक्यू. हा तर आपण करूया सर. पडदेशी करा. सुरुवात तुमच्यापासून करूया. तुम्हाला काय वाटतं तुमच्या मुलांनी काय करावं? कबड्डीचं नाव घेऊ नका. तू तुम्हाला असं म्हणू नका दाजी. अरे थांबा ना, मी काय शिंबड पोरगा आहे का? बोलू दे ना मला. सर आमचा सम्राट रांगणा आहे. अहो कबड्डीच्या मैदानाच्या मैदान गाजवलीत त्यानं. आता जन्मताच्या कावलानं तो इथं आहे, नाहीतर तो तरी काय व्हावंसं वाटतं तेवढं सांगा.
त्यानं शिकून सवरून मोठं व्हावं, नाव कमवावं एवढीच इच्छा आहे. खेळात पण नाव कमावता येते की? पण खेळणारे शिकत नाहीत काय? हो पण येळ आली तर खेळासाठी शिक्षण सोडत्यात, शिक्षणासाठी खेळावर पाणी नाही सोडत. तुमचं ठरलं की फुरसतीने मला सांगा. ओके बसा. हा तुम्ही, तुम्हाला काय वाटतंय? सर माझी रेणू रायगड मधल्या एका छोट्याशा गावातून खूप मोठी स्वप्न घेऊन इथे आली आहे. तिला रिपोर्टर व्हायचंय आणि तिचं हे स्वप्न पूर्ण झालेलं मला पाहायचंय. नाही होणार. त्रास झाला ना? समजा खरंच तिचं स्वप्न नाही पूर्ण झालं तर तुमच्या मनाची तयारी हवी. नाही जमलं तिला रिपोर्टर होणं तर तुम्ही खचून जाणार आहात का? अहो तिच्यात क्षमताच नसेल तर काय? स्वप्न आणि कॅलिबर यात तफावत असू शकते राईट? नाही सर, रेणू खरंच हुशार आहे. नाही हुशार सगळेच असतात पण सगळेच यशस्वी होतात का? हे बघा, हे मोठं कॉलेज आहे आणि मी माझ्या मेहनतीने ह्या कॉलेजला नाव मिळवून दिलेलं आहे आणि इथल्या मुलांनी ते नाव टिकवावं ही माझी साधी अपेक्षा आहे. पण सगळीच मुलं अपेक्षा पूर्ण करू शकतात का? सगळ्यांचा माहित नाही पण ह्याच्या बाबतीत सांगते तुमका, ह्यांना जर अभ्यास केल्या नाही आणि मस्ती केल्या तर दोन मुस्काट्यात ठेवून द्यावा ह्याच्या. मी तुमका काय पण बोलायचं नाही, माझा विचारच करू नका तुम्ही. नाहीतर असा माझा दुकान, खारी बिस्कुटा कौटा नाही तर बटर इकूप बसवतलंय त्याका. आणि हे बघा, माका ना त्याका लई शिकवचा, शिकान इंजिनियर करूचा हा माका. हा अहो, इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे आजी. काय करू रे आजी, मी BMM कसं म्हणजे? पण तू तर माका म्हणलेलंच इंजिनियर होतल म्हणून. साऊंड इंजिनियर काय होतल असता हो, पण लय मोठ हो बाबा, खूप शीत. रडा नको आजी, भावना पोचल्या. बघा माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्या मुलांकडून फालतू अपेक्षा बाळगू नका. कळलं? तुम्ही मला काय सांगताय? फक्त स्वतःची स्वप्न त्यांच्यावरती लादू नका तर त्यांच्या यशाची आणि अपयशाची सुद्धा जबाबदारी घेण्याची तयारी ठेवा. सो आता ही मुलं तुमची नाही आहेत, माझी आहेत आणि त्यांची जबाबदारी ही माझी आहे. कळलं? त्याला मी माझ्या पद्धतीने घडवणार. चूक केली तर तिकीट काढणार, मला जाब नाही विचारायचं. मी घेतलेला निर्णय हा योग्यच असतो हे तुम्ही मनाशी घोटवून नक्की करा आणि माझ्यावरती विश्वास असेल तरच मुलांना इकडे ठेवा, नाहीतर घेऊन जा. जाताय? ह्याचा अर्थ तुमचा माझ्यावरती विश्वास आहे. गुड. कोणाला काही विचारायचंय? येस सर. तुम्ही शूटिंगला देता का कॉलेज? सायलेन्स. काय लावलंय राव, फुकटची हाय मारी. कॉलेजच्या कॅम्पसवर हॉस्टेलवर सगळीकडे भांडलं, एवढंच कमी पडलं म्हणून सरांसमोर पण भांडलं. काय चाललंय आई? तू म्हटल्याप्रमाणे आलोय ना मी कॉलेजमध्ये शिकायला, मग कशाला मचमच करते? हे बघ, यापुढे आपण काही पण बोलायचं नाही. आणखी एक द्या. थँक यू. घ्या. अगं नको. नको काय, आता मी मागवलाय, घे. थँक्स. वेलकम. मग काय चाललंय? कुठे काय? कुठे काय काय, आपल्या आयुष्यात खूप काही घडतंय. तू एक्झॅक्टली कशाबद्दल बोलतीयस? कॉलेजच्या फर्स्ट डेलाच
यू ऑल आर रस्टिकेटेड. मग सायलीचा फोन जप्त झाला आणि आज सर सर आपल्याला क्लासरूम बाहेर हकलणार होते का, तर आपले मॉम डॅड आले नाहीत म्हणून. मला काय वाटतं माहिती, या कॉलेजमध्ये आपल्याला शिक्षण कमी आणि पनिशमेंटच जास्त मिळणार आहे. बाबा सर असं का म्हणाले, तिला काहीच म्हणार नाही. अगं वेडे, ते तुला एकटीला नाही बोलले, त्याने एक उदाहरण दिलं. पण इतक्या सगळ्यांमध्ये मलाच का निवडलं उदाहरणासाठी? इतकं नको ग मनाला लावून घेऊस. अगं सरांची ती एक पद्धत आहे समजावून सांगण्याची. आता मला सांग, एवढं मोठं कॉलेज सांभाळायचं म्हणजे थोडस कठोर व्हावंच लागणार ना, पण तू नीट लक्ष देऊन शिक. माझी खात्री आहे माझी रेणू तिला हवं ते नक्की करून दाखवणार. करशील ना? आता आज बघू, नाहीतर माझा पाय नाही निघायचा. बाबा गेले? हो आताच गेले. बरं आई, आई मी त्यांना सांगितलंय ते तुला सायंपर्यंत सोडतील. तिथून दुसरी टॅक्सी कर दादरला जायला. दादरला नाशिकला जायला शेअर टॅक्सी मिळतील तुला, त्यातूनच जायचं. अगं कशाला? बाबा तुम्हाला वाटतं ना की मी कबड्डी खेळावी? आमा मग मी इकडे खेळ ना कॉलेजच्या टीम मध्ये. आले एक नंबर, नव्हतं आलं माझ्या लक्षात आहे मारता. कसं येणार आहे? तुम्ही नेहमी नख काढून असतात. शांतपणे विचार केला ना तर सगळ्याच मिळते सोल्युशन. निरो म्हणतो प्लीज ऍक्टर नको बनवत, खूप वाईट ऍक्टिंग करतो. अरे काहीतरी झालंय हे तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय. अरे का लपवतोय? अगं काहीच नाही. चहात मीठ नसलं तरी म्हणजे साखर खाल्ली असते. सांग आता काय झालंय? आबा आता यापुढे आई बरोबर तुम्ही भांडायचं नाही. भांडण ते काय असतंय? ते तुम्हाला चांगलं माहितीये. हे बघ तू मध्ये मध्ये आहे. आई आबा मामा कुठे? मी पण तिथेच आहे ना कामाला, मंत्रालयात. बर, याच्यानंतर कधी आलात आपली भेट झाली तर ओळख असू द्या साहेब. दादा आम्ही निघालो. आलो आलो आलो. बरं साहेब बरं. आई असू दे असू, बघितलंस. बर पोहोचल्यावर फोन कर मला आणि नीट जा. ए आई हो या गे, तुझ्या गुडघे दुखीच्या गोळ्या आहेत 2 महिन्यांच्या आहेत, आठवणीने घे हा. तरी मग त्यात काय, माझे सुद्धा मम्मा डॅडा आले नाहीये, पण मला माहितीये ते सध्या ज्या कामात बिझी आहेत ते त्यांचं सगळ्यात आवडतं काम. तसंच तुझ्याही आई बाबांचं असेल, ते सुद्धा कुठेतरी बिझी असतील ना. समोरच्याला पटकन कन्व्हिन्स करता येत तुला. तू सांगितल्याप्रमाणे मी ऍक्टर नाही होणार, हा पण फिल्म मेकर होणार आहे. तेव्हा तू माझी मार्केटिंग घेणार नक्की. अरे वा, ओरिएंटेशनच्याच दिवशी प्लेसमेंट, काय नशीब काढलंय मी. चलो किसी बात पे. आप्पा निघायचं का? चला की आपण ही राहिली कुठं परी? काय बो, तुम्हाला सांगून गेले का कुठं? अब मला काहीच नाही सांगितलं तिने. अरे मग गेली कुठे ही परी? परी बरं झालं भेटलीस, तू सांगितलंस. नाही मग आता नको ना सांगूस. नाही सांगावं लागणार.